पृथ्वीवर हिमयुग येणार आहे. नेहमी तापलेला सूर्य थोडा थंड होणार आहे. कदाचित मुंबईतही बर्फवृष्टी होईल. आम्ही हे सगळं सांगतोय त्याला अर्थातच शास्त्रीय आधार आहे. पुढच्या काही वर्षात सूर्य आणि पृथ्वी यांच्यावरच्या वातावरणात मोठी उलथापालथ होणार आहे. पाहूया काय आहे शास्त्रज्ञांनी वर्तवलेलं भाकीत. हे दृश्य पुढच्या काही वर्षात मुंबईत दिसू शकतं. शिमल्यात दिसणारी ही गोठलेली घरं आणि रस्ते पुढच्या काही वर्षात पुण्या नाशिकमध्ये दिसू शकतील. महाराष्ट्रातल्या नद्या गोठतील हे सगळं आम्ही सांगतोय कारण पृथ्वीवर लवकरच हिमयुग येण्याची शक्यता आहे. अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियातल्या शास्त्रज्ञांनी तसा दावा केलाय. पुढच्या काही वर्षात सूर्याचं तापमान कमी होणार आहे. दर 11 वर्षांनी सूर्याच्या तापमानात बदल होतो. सूर्याचं तापमान 7% घटतं. मॉन्डर मिनिमम असं या प्रक्रियेचं शास्त्रीय नाव आहे. 2020 पासून हे तापमान घटायला सुरुवात होईल. या काळात सूर्याचे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स कमी होतात. साहजिकच उष्णता आणि सूर्याचा प्रखरपणाही कमी होतो. सूर्याची उष्णता कमी होते त्यावेळी ओझोनचा थरही कमी होतो. यामुळे ग्लोबल वॉर्मिंगही काही प्रमाणात कमी होणार आहे. 2020 ते 2070 या काळात सूर्याचं तापमान कमी होत जाणार आहे. 2050 साली सूर्याचं तापमान निच्चांकी असेल असा दावा करण्यात आलाय. त्यामुळे पृथ्वीवर पुन्हा हिमयुग अवतरण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. याआधी सूर्याचं निच्चांकी तापमान 17व्या शतकात झालं होतं. त्यावेळी लंडनची थेम्स नदी गोठून गेली होती. त्या हिमयुगातल्या गोष्टी फारच रोमांचक आहेत. 17व्या शतकात हिमयुग आलं तेव्हा बाल्टिक समुद्रही गोठून गेला होता. 1658 मध्ये स्वीडनचं लष्कर डेन्मार्कवर चाल करून गेलं. त्यावेळी स्वीडनचे जवान गोठलेल्या बाल्टिक समुद्राहून अक्षरशः चालत गेले होते आणि डेन्मार्कवर हल्ला केला होता. विशेष म्हणजे 2020 ते 2070 या काळात सूर्याचं तापमान 17व्या शतकात झालेल्या मॉन्डर मिनिममपेक्षा कमी असेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. सध्या गेम ऑफ थ्रॉन्स ही सिरीज प्रचंड लोकप्रिय आहे. त्यात प्रत्येकाला लो विंटर इज कमिंग याची भीती वाटत असते. ते पुढच्या काही वर्षातच खरं होणार आहे आणि तापलेल्या सूर्याचा कूल अंदाज अनुभवता येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.